त्यांचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं तेवढं पवार साहेबांचं राजकारणाचं आयुष्य आहे आणि हे काय गप्पा मारताय? मला एक सांगा, यांना पण काही काळ 95 ते 99 ज्यावेळेस भाजप शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेस त्यांना काही कामं करता आली असती ना? कुठलं ह्या जे काही लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करतायत त्या व्यक्तीनं कुठला काही साखर कारखाना उभा केलाय? कुठली सूतगिरणी उभी केली? कुठली शिक्षण संस्था काढली? काय काम केलं मला सांगा ना? ठीक आहे बाबा, तुम्ही स्वतः नाही केलं, दुसऱ्यांची संस्था उभी करायला काही मदत केली? कधी शब्द खर्ची केला? काही विजन दाखव ना। अहो, साधी विकास सोसायटी काढली ना पठ्यानी, दूध सोसायटी नाही, टरबूज खरबूज सोसायटी नाही, कापूस सोसायटी नाही, मजूर सोसायटी नाही। हे सोसायट्या तर त्यांना कळतच नसतील काय सोसायट्या सोसायट्या, आणि नुसती उचलली जी लावली टाळ्याला। अरे, माणसांचे संसार उभा करायला डोकं लागतं, अक्कल लागते, धुडगूस घालायला मोडतोड करायला अक्कल लागत नाही। आज मात्र एका वेगळ्या पद्धतीनं ह्या लोकांच्या मनामध्ये आज सगळेजण आपण जाती वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांनी नांदतोय ना, कुठं अडचण आहे? काही त्याच्या संदर्भामध्ये कुणाची वेगळी भूमिका आहे? आणि सारखं नाव सांगतात, त्या योगीने असं केलं, योगींनी तसं केलं, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी, ठीक आहे त्यांनी केलं असेल, येवलेकरांनो ती जी माहिती घ्या, त्यांनी काही भोंगे बंद केले, परंतु फक्त मशिदीवरचे भोंगे बंद नाही केले, मंदिरावरचे देखील लाऊडस्पीकर तिथं बंद झालेत। ही गोष्ट लक्षात घ्या। आता आपल्या इथं साईबाबाचं मंदिर शिर्डी किती दूर आहे? 35 किलोमीटर आहे ना। काकड आरती किती वाजता असती? 5 वाजता असती। सुप्रीम कोर्टाने किती वाजता माईक सुरू करायला सांगितलं? 6 वाजता सांगितलंय। त्याच्या संदर्भामध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। आपल्या इथं रात्रीचा जागरण गोंधळ किती वाजता असतो? रात्रीचा असतो ना। उद्याच्याला फतवा काढायचं म्हटलं तर 10 वाजता बंद करावं लागेल, त्याला कोण जबाबदार आहे? हरिनाम सप्ताह आपल्याकडे काही काही भागामध्ये असतो, रात्रीचा असतो ना, का दिवसा असतो? वेगवेगळ्या प्रकारच्या कितीतरी कार्यक्रम आता बहुतेक ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उरूस चालू आहेत, जत्रा चालू आहेत की नाही? आणि त्याच्या संदर्भामध्ये तिथं ग्रामीण भागातल्या लोकांना एक सांस्कृतिक कार्यक्रम, थोडासा विरंगुळा म्हणून काही चांगले कार्यक्रम होतात, रात्रीच होतात ना। पोलीस त्याच्या संदर्भामध्ये जर कायदा सुव्यवस्था चांगली राहत असेल तर उत्सुक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही। जोपर्यंत संमतीनं सर्वांच्या तिथं चाललेलं आहे तोपर्यंत आपण थोडस डोळेझाक करतो, करतो की नाही? आणि मग असं असताना कशा करता वातावरण खराब करण्याचं काम चाललेलं आहे?